आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मला प्रशासकीय यंत्रणेकडून मिळाली आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रामधला हा फार मोठा एक अपघात म्हणून पाहावं लागेल. शासनानं 10 लाखाची मदत त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. चांगला मदत केली. तत्काळ परिवहन मंत्र्यांशी मी आता येताना बोललो आणि त्या ठिकाणी हा अपघात कशामुळे झालाय, काय झालाय आणि अशा प्रकारचे अपघात महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत. केवळ आपण त्यांना मदत करून हा विषय संपणार नाही तर अशा प्रकारचे अपघात होऊन नाहक लोक या ठिकाणी मरत आहेत ते थांबवण्याची जबाबदारी शासनकर्ते असतील, आम्ही इतर पक्षाची लोक सर्वांनी मिळून याचं कुठंतरी एक मोठा रोडमॅप महाराष्ट्राचा निश्चित करावा या ठिकाणी लागेल. मी आत्ताच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की जी लोक मृत्यूमुखी आहेत त्यांच्या कुटुंबांची परिस्थिती पहा. त्यांच्या घरी जर कमावतो कोण नसेल तर अशा लोकांना त्यांच्या कुटुंबातील मुलाला मुलीला नोकरीमध्ये परिवहनचं सामावून घ्यावं अशा प्रकारची मागणी विरोधी पक्षनेता सरकारकडे करणार आहे. मी येताना तशा प्रकारे परिवहन मंत्री अनिल परब यांनाही त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की जे जे लागेल ते शासन म्हणून निश्चितपणे आपण या ठिकाणी करू अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा सन्माननीय मंत्री परब यांनी केलेलं आहे. रुग्णांची काळजी घेण्याचं काम सुरू आहे. मी स्वतः आता मालेगावला हॉस्पिटललाही भेट देणार आहे आणि त्याही रुग्णांच्या व्यवस्थेची चौकशी करून आणखी काही अत्यावश्यक गोष्टी लागल्या तर तात्काळ त्या गतीनं मिळाव्या त्याच्यासाठी सुद्धा सूचना निश्चितपणे देईन. परंतु खरोखर अत्यंत राज्याला हृदय लावणारा असा अपघात आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन दुःख त्या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि त्यामुळे देश पातळीवर या घटनेने संपूर्ण देश हादरण्याचा वाटला तर वापर ठरणार नाही.